आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मराठ्यांना आरक्षण द्या अन्यथा सळो की पळो, कुरुंदवाडात धग कायम. कुरुंदवाडातील मराठा संतापलाय, ठोक मोर्चाच्या दिशेने जावं लागेल असा इशारा दिलाय. कुरुंदवाडच्या थिएटर चौकात मराठ्यांनी आजही आरक्षणाच्या मागणीचं आंदोलन सुरूच ठेवलंय. शहरातील वेगवेगळ्या समाजाच्या नेत्यांनी या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. महिपती बाबर, अप्पा बंडगर, बीबी सूर्यवंशी, काँग्रेस नेते, नगरसेवक दीपक गायकवाड, बबलू पवार, आर आर पाटील, शैलेश पाटील, अवधूत बिरंजे, आनंदा पवार, अमोल सावंत, अजित बिडकर, वैभव घोरपडे, वैभव उगळे, तुकाराम पवार आदींनी आज ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवला व अन्य मान्यवरांनी पाठिंबा दिला. महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार. मराठा समाजाच्या वतीनं आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून धरणं आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी कुरुंदवाड परिसरातील, कुरुंदवाडमधील सर्व मराठा समाजाचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी बसलेले आहेत. गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर 58 पेक्षा अधिक शांततेच्या मार्गानं, लोकशाही मार्गानं मोर्चे काढले आणि शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला, पण शासनानं वेळीच याकडं लक्ष दिलेलं नाही. त्या आमच्या ज्या मागण्या होत्या त्याबद्दल काहीच विचार न करता त्याच्याही पुढं जाऊन शासनानं 72,000 पदं भरण्याचं घोषणा केली आणि लोकांना असं वाटायला लागलं की आपल्याला 16% जे आरक्षण जाहीर केलेलं होतं आणि त्या आरक्षण आता 15%त पडणार होतंच, पण त्या एका कोण कोर्ट मॅटर केल्यामुळं आणि त्याच्यातसुद्धा षडयंत्र असल्याचं शासनाच्या शक्यता आहे, कारण आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळू नये याकरताच ते कोर्ट मॅटर झालेलं आहे आणि त्या 16% आरक्षणालासुद्धा स्थगिती लागलेली आहे. आणि ही स्थगिती असताना 72,000 पदं जर भरली तर मराठा समाजातल्या अनेक तरुणांच्यावर आणि युवकांच्यावर अन्याय होणार आहे याची जाण आणि याची जाणीव संपूर्ण समाजाला झाल्यामुळं पुन्हा हे आंदोलन जोर धरलं. ठिकठिकाणी धरणं आंदोलन झाले, मोर्चे झाले, मोटरसायकल रॅली झाली, रॅली झाली पायी, असे अनेक मार्ग अवलंबून गेल्या 15 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी धरणं आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण आज कुरुंदवाडमध्ये धरणं आंदोलन सुरू केलेलं आहे.